मित्रांनो नमस्कार, आज आपण टीईटी संदर्भामध्ये वेळापत्रक, टीईटी का द्यायची, तिचं सामर्थ्य काय आहे, ती अनिवार्य का करण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये माहिती घेऊया. मित्रांनो, बेकन नावाच्या तत्वज्ञाने नॉलेज इज पॉवर, ज्ञान हे सामर्थ्य आहे हे आपल्या विचारातून स्पष्ट केलेलं आपल्याला माहिती आहे. त्यांनी असं का म्हटलेलं असावं, केवळ पदव्या जमा करणं म्हणजे सामर्थ्य आहे का? तर तो बेकन पुढे असं म्हणतो की तुम्ही प्राप्त केलेल्या ज्ञानाचा जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये वापर करत नाही तोपर्यंत ते ज्ञान निरर्थक आहे असं तो म्हणतो. मग हाच विचार टीईटीच्या बाबतीमध्ये जर आपण लागू केला तर आपल्याला टीईटी किती महत्वाची आहे हे मान्य करावं लागेल. जर आपण मान्य नाही केलं तर मित्रांनो, नवीन शैक्षणिक धोरण आणि आरटीई अधिनियम या दोन्हीमध्ये टीईटी पात्र शिक्षक हाच प्रभावी एक अध्यापक म्हणून आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असणार आहे. ती अनिवार्य आहे. कुठल्याही छुप्या मार्गाने पदभरती जर होत असेल तर त्याला कृपया बळी पडू नका. टीईटी शिवाय आता पर्याय राहिलेला नाही. आता ही टीईटी बहुतांश विद्यार्थ्यांच्या मते काठिण्य पातळीमध्ये थोडीशी कमी जास्त प्रमाणामध्ये सवलत मिळाली पाहिजे ही अपेक्षा विद्यार्थ्यांची रास्त आहे. त्याबद्दलही परीक्षा मंडळ विचार जरूर करेल. तर मित्रांनो, ही परीक्षा 2021 मध्ये होणार आहे आपल्यासमोर. त्याबद्दल ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी आहे 3/8/21 ते 25/8/21. तुम्ही भरलेला ऑनलाईन अर्ज त्याचं प्रवेश पत्र प्रिंट काढून घेण्याची तारीख आहे 25/9/21 ते 10/10/21. टीईटीचा पहिला पेपर 10/10/21 वेळ आहे 10:30 ते 1 पर्यंत. टीईटीचा दुसरा पेपर त्याच दिवशी होईल 10/10/21 वेळ 2:00 ते 4:30. तर मित्रांनो, ही परीक्षा देणं अत्यंत महत्वाचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ही परीक्षा आपल्याला टाळता येत नाही. यावर्षी बहुतांश 8 ते 10 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत, म्हणून रिझल्ट सुद्धा जास्त प्रमाणामध्ये लागण्याची शक्यता आहे. कारण तर खूप प्रमाणामध्ये जागा भरण्याच्या शिल्लक राहिलेल्या आहेत. त्यासाठी परीक्षा मंडळ त्या बाजूने विचार आवश्यक करेल. तर मित्रांनो, जाता जाता तुम्हाला पुन्हा एकदा या परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि ही परीक्षा तुम्ही देणं अत्यंत महत्वाचं आहे. या परीक्षेच्या संदर्भामध्ये तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या मी वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून या माझ्या चॅनलवर मांडलेल्या आहेत. मानसशास्त्र असेल, बुद्धिमापण असेल, मराठी व्याकरण असेल किंवा अध्यापन शास्त्र असेल, शालेय व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी काही व्हिडिओ या माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत. तर तुम्ही ते अवश्य पाहू शकता, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास अधिक वाढू शकतो. जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च आपले आभार, धन्यवाद. तुम्हाला या परीक्षेसाठी शुभेच्छा.